मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 जुलै 2022 आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. बघा, पहिला क्वेश्चन पाहूया. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा, 1 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, 1 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र कृषी दिन म्हणून 1 जुलै हा दिवस साजरा केला जातो. आणि कोणाच्या स्मरणार्थ? माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आता बघा, दिवस साजरा केला जातो तर यांच्या स्मरणार्थ, तर आता थोडीशी आपण डिटेल पाहूया त्यांच्याबद्दल. बघा, 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन, नाव वसंतराव फुलसिंग नाईक, जन्म 1 जुलै 1913 यवतमाळ, मृत्यू 18 ऑगस्ट 1979 सिंगापूर, राज्याचे मुख्यमंत्री 1963 ते 1975 चौथे मुख्यमंत्री. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. त्यानंतर बघा, शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना केली, शेतकऱ्यांना संकरित बियाणे उपलब्ध करून अन्नधान्याच्या दुष्काळावर मात केली. त्यानंतर बघा, राज्याच्या कृषी विकासाला योग्य दिशा दिली, रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला, कृषी क्षेत्रातील त्यांचा योगदानाचा सन्मान करण्यासाठी जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी बघा, राज्यामध्ये 1 जुलैला महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो, तसेच केंद्रामध्ये बघा 23 डिसेंबरला राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्रामध्ये कधी राष्ट्रीय दिवस कृषी दिवस साजरा केला जातो? तर 23 डिसेंबरला. बघा, कोणाच्या स्मरणार्थ? चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ 23 डिसेंबरला राष्ट्रीय कृषी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह हे भारताचे 5वे पंतप्रधान, स्मृतीस्थळाला किसान घाट म्हणतात, नाव. तर बघा, 15 ऑक्टोबर राष्ट्रीय महिला शेतकरी दिन 2016 पासून साजरा केला जातो, आणि 2022 हे शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे म्हणजे शेतकरी सन्मान वर्ष म्हणून मानले जाते, आणि महाराष्ट्र शासन साजरे करणार आहेत. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा उल्लेख झाला आहे, तर आता महाराष्ट्राबद्दल थोडीशी महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण पाहूया. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राला बघा, जे काही महत्त्वाचे नॅशनल पार्क येते पाहूया, बोरवली संजय गांधी राष्ट्रीय पार्क, चांदोली राष्ट्रीय पार्क, ताडोबा राष्ट्रीय पार्क, गुगामल राष्ट्रीय पार्क, नवेगाव राष्ट्रीय पार्क, तनसा नॅशनल पार्क, मेळघाट राष्ट्रीय अभयारण्य. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत ते थोड्यात एकदा रिवाईज करून घेऊ. बघा, खोपोली रायगडमध्ये आहेत, भिरा अवजल प्रवाह रायगडमध्ये आहेत, कोयना साताऱ्यामध्ये, तिलारी कोल्हापूरमध्ये आहेत, पेच नागपूरमध्ये आहे, जायकवाडी औरंगाबादमध्ये आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पाहूया, तारापूर ठाणे, त्यानंतर बघा जैतापूर रत्नागिरी उंबरडे नागपूरमध्ये नियोजित आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प पाहूया, दामसांडे सिंधुदुर्ग, जाळकेवाडी सातारा, ठोसेघर सातारा, वनकुसवडे सातारा, ब्रह्मणवेल धुळे आणि शहाजपूर अहमदनगर, हे काही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे पवन विद्युत प्रकल्प आहे. आणि मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आहेत, लक्षात ठेवा. पहिल्या क्वेश्चनवरून आपल्याला एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागालँड हे भारतातील पहिले पेपरलेस विधानसभा आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, नागालँडचा उल्लेख आहे, तर राजधानी आहे कोहिमा, मुख्यमंत्री आहे नेफोरियो, राज्यपाल आहे जगदीश मुखी. महत्त्वाचे नॅशनल पार्क बघा, इतंकी राष्ट्रीय पार्क, फक्कीम वन्यजीव अभयारण्य, सिंगफणा वन्यजीव अभयारण्य. मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी आहे नागालँड. त्यानंतर आता बघा, तिसरा क्वेश्चन बघा, अलीकडेच वरिंदर सिंग यांचे निधन झालेले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा, अलीकडेच वरिंदर सिंग यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, हॉकी संबंधित, ते आहेत एक प्रकारचे खेळाडू आहेत, तर वरिंदर सिंग हॉकी संबंधित आहेत. आता बघा, थोडीशी डिटेल त्यांच्याबद्दल पाहूया. बघा, ऑलिम्पिक पदक विजेता आणि हॉकी विश्वचषक विजेता वरिंदर सिंग यांचे निधन, भारतीय हॉकीचे दिग्गज आणि 1975 विश्वचषकातील सुवर्णविदक विजेत्या संघाचे सदस्य वरिंदर सिंग यांचे निधन, ते 75 वर्षाचे होते.
सिंग कलनपुर येथे 1975 पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाचा सहभाग। सिंग हे 1972 म्युनिक ऑलिम्पिक कांस्य पदक आणि अँबरस्टडमध्ये 1973 विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारे संघातही त्यांचा सहभाग आहे। 2007 वरिंदरला प्रतिष्ठित ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत। त्यानंतरचा बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूप अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने कॅपस्टोन हे यान चंद्रावर सोडलेले आहेत। क्वेश्चन काय विचारलाय बघा, अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने कॅपस्टोन हे यान चंद्रावर सोडलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नासा या संस्थेने कॅपस्टोन हे अंतराळयान चंद्रावर सोडलेले आहेत। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे। आता बघा थोडीशी डिटेलमध्ये न्यूज बघा, नासाने कॅपस्टोन हे मिशन चंद्रावर सोडले। नासाच्या संशोधकांनी न्यूझीलंडमध्ये कॅपस्टोन अंतराळ यान चंद्रावर यशस्वीपणे प्रक्षेपित केले। मिशन कॅपस्टोन म्हणजे सिलुनर ऑटोनॉमस पोझिशन सिस्टम टेक्नॉलॉजी ऑपरेशन आणि नेव्हिगेशन प्रोग्राम। 30 दशलक्ष डॉलरच्या किमतीच्या टॅक्स नासाला आशा आहे की या दशकाच्या उत्तर अर्धात एजन्सी उद्दिष्ट असलेले चंद्र गेटवे स्पेस स्टेशनसाठी विशिष्ट प्रकारची चंद्र कक्षा योग्य आहे हे मिशन स्थापित करेल। आता बघा नासाचा उल्लेख झाला आहे, फुल फॉर्म बघा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा। स्थापना झाली नासाची 1958 आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन। त्यानंतरचा बघा क्वेश्चन, पाचव्या क्रमांकाचा क्वेश्चन बघा, चारही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला टेनिस पट्टू खेळाडू कोण। बघा खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे, चारही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला टेनिसपटू खेळाडू कोण। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नोहक जोकोविच हा यांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धेत 80 सामने जिंकण्याचा विक्रम केलेला आहे। फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हे आहेत नोहक जोकोविच। आता या ठिकाणी बघा, चारही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा नोहक जोकोविच पहिला खेळाडू ठरला। नोहक जोकोविच सर्व चार ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा इतिहासातील पहिला खेळाडू, जेव्हा त्याने सेंटर कोर्ट वान सुनवूचा 6-3, 3-6, 7-3, 6-4 पराभव केला। आपल्या विजयामुळे माझी जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू विंबल्डन 80 सामना जिंकून इतिहास रचला। 6 वेळचा चॅम्पियन हा ओपन फेरीमधील 4ही ग्रँड स्लॅम 80 हून 3 हून अधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू ठरलेला आहे। बघा खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केलेली आहे। बघा महाराष्ट्र रिलेटेड ही न्यूज आहे, काय विचारलं क्वेश्चन बघा, भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कोणाची नियुक्ती केली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केलेली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 8वा 7वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणी डायमंड लिंक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीरज चोप्रा याने डायमंड लिंक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहेत। आता या ठिकाणी बघा, नीरज चोप्राने केले डायमंड लिंक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई। ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने स्टॉकहोम येथे प्रतिष्ठित डायमंड लिंक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली। त्याचबरोबर 1 महिन्यात त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम 2 वेळा मोडीत काढला। नीरज चोप्राने पार्म नुर्मी स्पर्धेत नोंदवलेला 89.30 मीटर राष्ट्रीय विक्रम स्पर्धेत मोडून नव्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे, लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत। त्यानंतर 8वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने जम्मू काश्मीरमधील G20 बैठक घेण्यास विरोध दर्शवलेला आहे। बघा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने जम्मू काश्मीर G20 बैठक घेण्यास विरोध दर्शवला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन या देशाने या बैठकीस विरोध केलेला आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, आता विरोध बघा थोडंसं डिटेल बघा, G20 देशाचे पुढील वर्षाची बैठक जम्मू काश्मीरमध्ये घेण्याचा भारताचा मनोदय आहे, मात्र याला चीनने जोरदार विरोध केला। निकटचा सहयोगी पाकिस्तानच्या स्वरात सोर मिळत चीनने अधोरेखित केले की संबंधित बाजूंनी या समस्याचे राजकारण टाळले पाहिजे। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रवक्ते जाओ लियाझॉन यांनी सांगितले की काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट आहे, हा मुद्दा भारत पाकिस्तान पूर्वीपासून आहे, संयुक्त राष्ट्राच्या संबंधित प्रस्ताव आणि द्विपक्षीय सहमतीनुसार योग्य तो तोडगा निघेन आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे काही जे काही महत्त्वाचे न्यूज होत्या 2 जुलैच्या ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेत आहे।
आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर हे जे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.